नमस्कार मित्रांनो, तर आज आपण ई पीक पाणी ऑनलाइन कशा प्रकारे लावू शकतो हे पाहणार आहोत. तर पहिल्यांदा तुम्हाला ई पीक पाणी गुगल प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे. तिथं सर्च केल्यानंतर तुम्हाला ई पीक पाणी ॲप दिसेल. हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे. ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्वॅप करायचं आहे आणि जी पी एस परमिशन द्यायची आहे. त्यानंतर तुमचा विभाग निवडायला सांगेल. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दाखवेल. तुम्हाला इथे ऑप्शन दिसत असेल नवीन खातेदार नोंदणी करा, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रीनचं नेक्स्ट बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खात्यातून निवडा असं दाखवेल. इथे तुम्हाला पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक यानुसार तुमचं नाव शोधायचं आहे. शोधावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा खातेदार निवडायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट ग्रीन बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची खातेदाराची माहिती दाखवेल. ते तुम्हाला पाहायचे आहे, चेक करायचे आहे व्यवस्थित असेल तर. तुम्हाला नेक्स्ट ग्रीन बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दाखवेल आणि रजिस्टर झालेलं नसेल तर तुमचं रजिस्टर करण्यासाठी ओ टी पी पाठवेल. ओ टी पी एंटर करायचा आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. इथे तुम्हाला तुमचा पहिला जो इंटरफेस दाखवला होता तो दाखवेल. त्यानंतर आपण जो खातेदार रजिस्टर केला होता तो निवडायचा आहे. त्याचा संकेत क्रमांक मोबाईलवर आलेला असेल तो एंटर करायचा आहे. नेक्स्ट ग्रीन बटनवरती दाबायचा आहे. तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. इथे तुम्ही कायमपद नोंदवू शकता, पीक माहिती नोंदवू शकता, बागावरची झाडे नोंदवू शकता. तर कायमपड नोंदवायची असेल तर तुम्हाला कायमपडमध्ये जाऊन तुमची नोंदणी करायची आहे. इथे खाते क्रमांक निवडायचा आहे. खाते क्रमांक निवडल्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे. कायमपड, चालूपड, प्रकार निवडायचा आहे. कायमपड असेल तर कायमपड निवडायचा आहे. त्यानंतर पड प्रकार निवडायचा आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचे पड दिलेले आहेत. तलावपड, पोल्ट्रीपड आणि वस्तीपड असेल तर तुमची वस्तीपड निवडायचं आहे. जर तुम्हाला विहिरीची बोरची नोंद लावायची असेल तर तुम्ही इथून लावू शकता. जर ॲपचा सर्वर जास्त वेळ घेत असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलचं इंटरनेट बंद करायचं आहे, ॲप क्लोज करायचं आहे आणि पुन्हा ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ग्रीनचं बटन दाबायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खातेदाराचे नाव निवडायचं आहे. त्याचा चार अंकी संकेतांक इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रीन नेक्स्ट बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इंटरनेट बंद आहे असं दाखवेल. त्यानंतर तुम्हाला पीक माहिती नोंदवा याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक निवडायचा आहे. त्यानंतर भूमापन गट क्रमांक निवडायचा आहे. इथे हंगाम निवडायचा आहे. हंगाम उन्हाळी संपूर्ण वर्ष, आता उन्हाळी असल्यामुळे तुम्ही उन्हाळी निवडून करू शकता. जर उन्हाळ्यामध्ये काही पीक घेतलं असेल तर ते निवडून करायचं आहे. निर्बळ पीक, मिश्र पीक, पॉली हाऊस पीक. इथे तुम्हाला पिकाचा वर्ग निर्बळ पीक निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निर्बळ पिकाचा प्रकार, पीक किंवा फळबाग, जे फळबाग असेल तर फळबाग निवडायचं आहे, पीक निवडायचं आहे. त्यानंतर पिकाची झाडाची संख्या हे विचारायचं आहे. जर तुमचं फळबाग असेल तर झाडाची संख्या तुम्हाला विचारेल आणि पीक असेल तर तुमचं जे ज्वारी, बाजरी, भुईमूग जे असेल ते तुम्ही इथून निवडून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे लागवडीखालील क्षेत्र आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. लागवडीखालील क्षेत्र भरायचं आहे. जे तुमचं असेल ते तुम्ही इथून एंटर करू शकता. त्यानंतर तुम्हाला जलसिंचनाचे साधन, तुमच्या शेतामध्ये विहीर असेल, कोरो किंवा बोरवेल असेल तर तुम्ही विहीर बोर निवडू शकता आणि अजलसिंचित कोरडवाहू असेल तर कोरडवाहू निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला लागवडीचा दिनांक एंटर करायचा आहे. लागवडीचा दिनांक एंटर केल्यानंतर तुम्हाला अक्षांश रेखांश मिळवा या बटणावरती क्लिक करायचं आहे. ठीकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फोटो कार्डावरती क्लिक करायचं आहे. फोटो कार्डावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली पिकामध्ये जाऊन फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर जे ग्रीन टिक मार्क बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जी पिकाची नोंद आहे ती ऑनलाईन होऊन जाईल. आणि आपण इंटरनेट बंद केलेलं असल्यामुळे हे अपलोड होणार नाही. तर तुम्हाला इंटरनेट ऑन करायचं आहे आणि अपलोड या बटणावरती क्लिक करायचं आहे. अपलोड या बटणावरती क्लिक केल्यानंतर पीक माहिती याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची माहिती जी आहे ती अपलोड होईल. अशा प्रकारे तुम्ही पीक पाण्याची नोंद ऑनलाईन लावू शकता आणि ही माहिती जी आहे ती 4 दिवसामध्ये तुमच्या उतारावरती ॲटोमॅटिकली अपडेट होते. तलाठ्याकडे जायची गरज नाही. धन्यवाद.